नमस्कार, आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा। आपण बघितलं असेल शीर्षक, या ठिकाणी मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्ये मी आलेलो आहे दुकानामध्ये। आणि दिवाळीच्या या निमित्ताने दिवाळी अंकांची परंपरा आणि एकूणातच कसा प्रतिसाद आहे यावर्षी हे मी जाणून घेण्याचा आता प्रयत्न करणार आहे, आणि तुम्हाला देखील तिकडे घेऊन जाणार आहे। आणि तिकडे मला एक व्यक्तिमत्व दिसतंय जे खरं म्हणजे सगळ्या रंगकर्मी आणि कलावंतांच्या खूप परिचयाचं असं व्यक्तिमत्व आहे। आपल्याला दिसत आहेत मुळे काका, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळे, जे स्वतः वाचनप्रेमी आहेत, पुस्तकप्रेमी आहेत, आणि आता मला वाटतं ते दिवाळी अंकच चाळतात, तर आपल्याला देखील त्यांना आपला दिवाळी अंक द्यायचा आहे, तर तोही आपण देऊया आणि त्यांना विचारूया की यंदा दिवाळी अंकांची ही परंपरा नेमकी कशी आहे, कसा प्रतिसाद मिळतोय यावेळी, आपण बघूया। या काका नमस्कार, आणि आपल्याला दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा। आणि आपल्याला आणि सगळ्या आपल्या वाचकांना उत्तम जाओ ही दिवाळी, उत्तम आरोग्याची जाओ या शुभेच्छा देऊया आपण। आणि तुझ्या तोंडून जे ऐकलं की अशोक मुळे काका वाचक प्रेमी आहेत, मी वाचक प्रेमी आहे आणि वाचन प्रेमी पण आहे, जे वाचतात त्यांच्याबद्दल प्रेम आहे, आणि जे वाचन माझी पुस्तकं वाचतोच, मी 3500 पुस्तकं वाचले आतापर्यंत, लिहून ठेवलेली आहेत सगळी, त्यामुळे मी वाचक प्रेमी आणि वाचन प्रेमी पण आहे। बोला आता पुढे। तर आता आपण काकांना सगळ्यात सुरुवातीला तर आपला दिवाळी अंक देणार आहोत, एबीपी माझाचा हा दिवाळी अंक आहे आणि तो आपण आपल्या मुळे काकांना देत आहोत। मुळे काका, आमच्या वतीने हा दिवाळी अंक आपल्याला, आणि पहिलंच वर्ष आहे आमचं, तर आम्हाला हा दिवाळी अंक वाचून तुम्ही नक्की प्रतिसाद द्या। मला वाटतं तुम्ही अंकाबद्दल ऐकलं असेल, याच्या अंकाबद्दल ऐकलं, आणि विशेष म्हणजे न वाचता सुद्धा मला प्रेम काय, तर याच्यात माझा शब्द आहे वा, आणि माझा पुरस्कारमुळे मला अतिशय प्रिय शब्द आहे। 12 वर्षे आली माझ्या पुरस्कारला, 13 वर चालू आहे, आणि तुमचाही माझा सन्मान असतो, आता हा माझा आला अंक, त्यामुळे मला आपुलकी प्रेम असणारच, खरं मी वाचणारच। बरं, मला सांगा यावर्षी आपल्याला इकडे हे सगळे दिवाळी अंक दिसतात, तुम्ही देखील आता चाळत होता, तर एकूणात कसा प्रतिसाद आहे यावर्षी, कारण गेली 2 वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच खूप कठीण होती, पण आता कुठेतरी आयुष्य सुरळीत होताना वाटतंय? अप्रतिम प्रतिसाद आहे, अप्रतिम। मी सांगतो, सण कोणते असो, या 2 वर्षात सण कुठलाही वाटला नाही, फक्त दिवाळी वाटला। कारण का, तर 2च कारणं, कंदील आणि दिवाळी अंक। कंदील हे दिसतात, दिवाळी अंक घरोघर दिसतात किंवा दुकानात लावलेले दिसतात, त्यांच्याकडे बघितलं की कळलं दिवाळी आहे, म्हणजे लोक साहित्यिक फराळ करतायत, साहित्यिक फराळ करतात, कारण तो 12 महिने चालू असतो फराळ, हा फराळ फक्त दिवाळीलाच मिळतो, तो आली लाडू चिवडा लोक रोज घरी येतात संध्याकाळी रोजच्यासारखा, तर त्यामुळे ते फराळाला तर दिवस फटाके तर 12 महिने वाजतात, कोणी जिंकला तरी वाजतात, काही जा वाजतात, त्यामुळे महत्त्व दिवाळीला आहे, ते दिवाळी अंक आणि दिवाळी ते कंदील, या 2 गोष्टीमुळे दिवाळी हा सण वाटतो। तुमच्या पसंतीतले दिवाळी अंक कोणते सांगता येईल, तुम्ही किती वाचले यावर्षी? अजून काही नाही, कारण कोठडून लिहिलंच आहे, चाळा आधी आणि मग वाचा, त्यामुळे सध्या चालणं चालू आहे, आणि इथे पुस्तकात कोठडे मित्रच असल्यामुळे गावडेला मदत करणं हे काम असल्यामुळे वाचन होत नाही, पण कोणते वाचायचे ठरवलेले आहेत, मात्र निवडक नेहमीचे, त्यांची नावं घेत नाहीत, तर बाकीचे रागावतील, सगळेच संपर्क परिचयच असल्यामुळे बरेचसे, पण तरी खूप वैविध्य आहे। आपण गावडे इकडे आहेत, त्यांना आपण विचारूया, इकडे या। मला सांगा इकडे यावर्षी काय काय तुम्हाला कोणकोणते अंक दिसत आहेत, कसा प्रतिसाद, साधारण किती अंक आलेले आहेत? साधारण 150 वरती अंक आलेले आहेत, आणि सर्व विषयाचे, म्हणजे आत्ता पूर्वीकचे ज्योतिष आणि धार्मिक आध्यात्मिक, तर इतर विषयाचे पण अंक यायला लागलेले आहेत, आणि विशेष म्हणजे आता चॅनलवाले काढायला लागल्यामुळे त्याला प्रसिद्धी पण फार मिळते, म्हणजे एकूणात वाचकांचा प्रतिसाद हो फार चांगला आहे। आपण थोडेसे आपल्या प्रेक्षकांना वाचकांना दाखवूया कोणकोणते अंक आहेत, इकडे दीपावली दिसतोय, माहेर आहे, ललित आहे, लोकसत्ताचा दिवाळी अंक आहे, इकडे दीपलक्ष्मी आहे, इकडे देखील अनेक दिवाळी अंक आपल्याला दिसतात, आणि ही सगळी जी रांग आहे ना ती आपण बघूया, तर ही सगळी दिवाळी अंकांचीच रांग आहे, बघा इकडे अक्षरसा दिवाळी अंक आहे, इकडे पुढारी आहे, इकडे दुर्गांच्या देशातून ट्रेकिंगवरचा पहिला दिवाळी अंक असं इकडे लिहिण्यात आलेलं आहे, त्यानंतर अनेक अंक इकडे आपल्याला दिसत आहेत। हे जर पूर्ण आपण इकडे जर हा शेल्फ बघितला पुस्तकांचा, जवळपास सगळे दिवाळी अंकच आहेत। पुन्हा एकदा आपण मुळे काकांना बोलूया, ते मध्येच बाहेर गेलेत कोणाला तरी भेटायला, आपण त्यांना बोलूया। काका, अगदी 1-2 प्रश्न विचारतो, गेल्या काही दिवसांमधनं जसं आपण म्हटलं की कोरोना आला आणि मग आपल्या सगळ्यांनाच एक अनपेक्षित असं वातावरण अनुभवायला मिळालं, पण आता यातून सावरताना ही पुस्तकं किंवा हे वाचन आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं, आपल्याला एक वेगळं बल, काय म्हणूया आपण, मानसिक शक्ती देतं वाचन? अतिशय महत्त्वाचं वाचन, वाचनामुळे सगळंच विसरायला होतं, सुखदुःख विसरायला होतात, मुळात म्हणजे सगळी करोनाचं संकट काही जण विसरलं, आता सामान्य माणसाच्यात करोनाची चर्चासुद्धा होत नसते, मीडियात कुठे होत असेल तेवढी चर्चा, माणसं चर्चा करत नाहीत अजिबात करोनाची, आणि वाचन तुम्ही वाचाल, ज्याला आवड आहे ना तो वाचण्यात रंगला ना की तो सगळं विसरतो, खरं आहे।
तर अगदी जाता जाता आता आपल्या प्रेक्षकांना जी मंडळी आपला तुमचा हा इंटरव्ह्यू बघतात किंवा जी मंडळी तुम्हाला नेहमी ओळखतात तुमचे कार्यक्रम बघतात तर त्यांना तुमचं काय सांगणं आहे इथून पुढे ही दिवाळी अंकांची किंवा एकूणातच ही वाचनाची परंपरा पुढच्या पिढीकडे नेण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीने काय करायला पाहिजे असं वाटतं? काही नाही, ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांनी एखादा तरी अंक जो कधीच काही वाचन करत नाही त्याला द्यावा. पहिल्या सुरुवातीला सुटसुट साधा अंक द्यावा, अगदी क्लिष्ट अंक देऊ नये, गोष्टींचा अंक द्यावा. त्यातून त्याची वाचायची आवड निर्माण होईल, तो आपणहून पुढे वाचन घेईल, पुस्तकं घेईल, दिवाळी अंक घेईल, घेत जाईल. खरं कुणीतरी ती सवय लावावी लागते. जसं जो तसे जो तसे जलाते चला तसं एका पुस्तकाने पुढे पुस्तकांची वाचन. आणि एकदा आवड निर्माण झाली ना की विचारूच नको, तो वाचत जाईल. पुस्तक विकत घेऊन वाचण्याची संख्या आता खूप आहे. मी इथे बसून काढले की आता 175 लोक आहेत, त्यात तरुण पिढी जास्त आहे की पुस्तकं विकत घेतात आणि वाचतात. 100 पुढे पुस्तकं ज्यांच्या घरीच असायची मी यादी केली आहे आणि त्यांचा वाचक मेळावा घेणार आहे. वा, तेव्हा एक नवीन कार्यक्रम काकांनी या आपल्या लाईव्हमध्येच इंटरव्ह्यूमध्येच जाहीर केलेला आहे. पुन्हा एकदा काकांना शुभेच्छा, त्यांचे मॅजेस्टिक खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आणि गावडेंना देखील आपण शुभेच्छा देऊया, ते देखील इकडे मेहनत करत असतात या स्टॉलमध्ये. आणि आपल्या सगळ्यांना देखील शुभेच्छा, जसं काकांनी सांगितलं की ही वाचनाची परंपरा आहे आणि ती आपणच पुढे नेली पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक पुस्तक जर आपण आपल्या प्रियजनांना मित्रपरिवाराला भेट दिलं तर मला असं वाटतं ही परंपरा अशीच अखंडित चालू राहील. या सकारात्मक आशेसह या गप्पांमध्ये इकडेच थांबूया. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.